की त्यामध्ये काय होतं की ब्लड सप्लाय जास्त होतो लिंगाला याच्यामध्ये हा म्हणजे व्हाजो डायलिटेशन ज्याला म्हणतो आपण लिंगाच्या नसा आहेत त्या रिलॅक्स होतात बरोबर वेसल ब्लड वेसेल्स रिलॅक्स होतात आणि व्हाजो डायलिटेशन होतं टेन टाइम्स नॉर्मल फ्लोच्या कितीपर्यंत वाढू शकतो फ्लो टेन टाइम्स म्हणजे अगदी गणिती भाषेत मॅथमॅटिकल भाषेत जर सांगायचं झालं तर तो एक हजार टक्के म्हणजे प्रुवर लोकांना तर त्यावेळेला असं लक्षात आलं की या गोळ्या दिल्यानंतर काय होतंय की लिंगाला ब्लड फ्लो वाढतोय आहे हा इरेक्शन येते तर म्हणून म्हणजे ऍक्सिडेंटल प्रूविंग ज्याला म्हणतात जसं ऍक्सिडेंटल प्रुव्हिंग झाला बरोबर म्हणजे आज गोळी खाल्ली पुढच्या वेळेला परत गोळीच पाहिजे तरच संबंध होतो आणि मग जो इफेक्ट आपल्याला सुरुवातीला समजा एक गोळीने मिळतो मग त्यासाठी अर्धी गोळी घेतात मग अर्धी गोळी घेतात मग काही दिवसांनी ही लोक काय करतात एक गोळी घेतात या गोळ्या नेमकं घेतल्यानंतर मृत्यू होत आहे नेमकं याला काय कारण असू शकतात की गोळ्यांचं सेवन केल्यामुळं किंवा शरीरामध्ये अशी काही प्रक्रिया होती का की त्या गोळ्यांमुळे मृत्यू वगैरे होतोय okay. रिसेंटली काही घटना देखील तशा घडल्या होत्या hmm. तर अनेकदा असं समोर आलं की त्या संबंधित तरुणाच्या खिशांमध्ये त्या गोळ्याची पाकिटं सापडली तर okay. त्याचे डोस जास्त झाल्यामुळे हेवी डोसमुळे वगैरे मृत्यू होण्याचे काही प्रमाण नक्की निश्चित होऊ शकतं परंतु याचे कॉमनली जे साईड इफेक्ट आहेत मी तुम्हाला पहिले सांगतो की पहिले याचे ऍक्शन काय हे पहिले लक्षात घ्या सिडनाफिल शरीरावर काम कसं करतो बरोबर म्हणजे कुठलाही असो त्याच्यामध्ये पीडी मध्ये मी तुम्हाला जे ग्रुप सांगितले वेगवेगळे त्या त्या गोळ्यांमधली कुठलीही गोळी असो याचा मेनली इफेक्ट काय होतो बॉडीवरती की त्यामध्ये काय होतं की ब्लड सप्लाय जास्त होतो लिंगाला याच्यामध्ये हां हा? म्हणजे वाजो डायलेटेशन ज्याला म्हणतो आपण लिंगाच्या नसा आहेत त्या रिलॅक्स होतात बरोबर वेसेल्स ब्लड वेसल्स रिलॅक्स होतात आणि वाझो डायलिटेशन होतं वाझो डायलिटेशन म्हणजे नस म्हणजे शीर काय होते त्याची साईज थोडी वाढते okay. आणि ब्लड सप्लाय काय होतो जास्त होतो लिंगाला okay. त्यामुळं काय आणि तो किती वाढतो अगदी टेन टाइम्स टेन टाइम्स नॉर्मल फ्लोच्या कितीपर्यंत वाढू शकतो फ्लो टेन टाइम्स म्हणजे अगदी गणिती भाषेत मॅथमॅटिकल भाषेत जर सांगायचं झालं तर तो एक हजार टक्के वन थाउजंड पर्सेंट बडप लो आपल्याला वाढतो आता एक छोटीशी एक गमतीची गोष्ट म्हणजे यांचा शोध कसा लागला हे मी तुम्हाला सांगतो सेडनाफिल ऍक्च्युली या गोळ्यांचा जो आपल्याला ज्या वेळेला हे शास्त्रज्ञ लोक ज्या वेळेला हे शोध घेत होते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये mm. की ह्या गोळ्या ऍक्च्युली सेक्ससाठी नव्हता यांची सुरुवात झाली mm. त्यासाठी या डिस्कवर नव्हत्या झाल्या त्यासाठी शोध नव्हते घेत ह्या mm. गोळ्या ऍक्च्युली हार्ट प्रॉब्लेमसाठी बघत होते की हृदयाला ज्या वेळेला काही अंजायना फेक्ट म्हणजे हृदयाची पेन किंवा हृदयाचा ब्लड फ्लो जर हे झालंय तर त्यास ब्लॉकेज झाले तर त्यासाठी काय करता येईल या 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 तर यासाठी रिसर्च चालू होता तर मग त्या रिसर्चच्या दरम्यान ज्या वेळेला ह्या गोळ्या दिल्या गेल्या म्हणजे प्रुव्हर लोकांना तर त्यावेळेला असं लक्षात आलं की या गोळ्या दिल्यानंतर काय होतंय की लिंगाला ब्लड फ्लो वाढतोय ठीक ठीके इरेक्शन येते म्हणून म्हणजे ऍक्सिडेंटल ऍक्सिडेंटल प्रुव्हिंग झाला याचा आणि या गोळ्यांचा म्हणजे बाजारामध्ये त्या आल्या म्हणजे कॉमनली आजकाल ते साथी, हुँ, 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 आ, सर, त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी ॲलोपॅथिक फिजिशियन्स वापरत आहेत आणि सर समजा त्या गोळ्या नेमकं आजकाल त्या तरुणाईंमध्ये घेतल्या जातात त्या गोळ्या ऍक्च्युअली किती वयोगटातल्या घेतल्या पाहिजे किंवा त्या गोळ्या कोणाला गरजेच्या असतात नेमकं त्या गोळ्या घेण्याचं प्रमाण आजकाल वाढते तर अशा गोळ्या घेण्याचं प्रमाण काय वाढतंय नेमकं कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतंय जेणेकरून या गोळ्यांचे से सेवन वाढले हुँ। आता विविध लैंगिक समस्येची खूप सारी कारणं आहेत त्याच्यामध्ये बरोबर वेगळी म्हणजे लिंगामध्ये ताठरता न येण्यासाठी पुरुषांना जी कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण एक कारण घेतलं की त्याला येतं तो परफॉर्मन्स परफॉर्मन्स एक्झायटी ज्याला म्हणतो आपण की म्हणजे सेक्स करण्याची भीती वाटते म्हणजे खूप लोकांमध्ये सांगितलं जातं की मी एकटा असलो तर मला ताटता येते पण नेमकं ज्यावेळेला मी पार्टनरकडे जातो त्यावेळेला मला चांगला ताईटपणा येत नाही बरोबर तर त्याच्यामध्ये ते येतं एन्झायटी मध्ये आता दुसरी कॉमनली कारण जर सांगितली त्याच्यामध्ये आहे व्यसनांचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय तर बरोबर तर या विविध व्यसनांमुळे ते कुठलाही असो अगदी म्हणजे अगदी मी छोट्यात छोट्या व्यसनापासून तुम्ही टोबॅको निग सेवन असेल जसं निकोटीन आलं अल्कोहोल आलं त्याच्यामध्ये किंवा ऑल टाईप्स ऑफ व्यसन मावा गुटखा तंबाखू या सगळ्या गोष्टींचा परिणाम सेक्सवर होऊ राहिला आहे बरोबर तर ही कारणं आहेत त्यानंतर शेतामध्ये औषधांच्या फवारण्या केल्या जातात ते खूप महत्वाचं कारण आहे सध्या शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग जे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स वापरतात ती हानिकारक औषध आहेत बरोबर हां तर ती हानिकारक त्याच्याने शेतकरी वर्गामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या सेक्स प्र प्रॉब्लम वाढत चाललेला आहे त्यानंतर दुसरं काही मधुमेह आहे लठ्ठपणा आहे हॉर्मल हॉर्मोनल इमबॅलेन्स सारख्या गोष्टी आहेत ठीक आहे किंवा अतिहस्तमैंथुनाची सवय हो ठीक आहे स्वप्नदोष ज्याला किंवा धातुपात या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की कि लिंगामध्ये किंवा मानसिक ताणतणाव आर्थिक तणाव धकाधकीचं जीवन पुरेशी झोप मिळत नाही किंवा कधी प्रायवसीचा अभाव छोटी घरं आहेत की या सगळ्या गोष्टींचा तणाव टेन्शन येऊन काय होतं हे आजकाल ना लैंगिक कमजोरीचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललेलं आहे म्हणजे नुसत्या तरुणांमध्ये नाही सगळ्याच एज ग्रुपमध्ये ऑल एज ग्रुपमध्ये हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे तर वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक आमच्याकडे येत असतात मग हे बऱ्याच वेळेला एज ग्रुपमध्ये हे लोक काय करतात की अगोदर ना की अशा कुठून तरी मेडिकलमध्ये जाऊन इकडून तिकडून गोळ्या खातात बऱ्याच वेळेला आमच्याकडे येण्याच्या अगोदर बरोबर आणि त्यात चुकीच्या पद्धतीने गोळ्या खाल्ल्या जातात त्यांचा डोस खूप वेळेला जास्त असतो म्हणजे जसं की अगदी व्हीएग्रा वगैरे जी ट्वेंटी फायव्ह मिलिग्राम पर्यंत जरी सुरुवात केली तरी चालते परंतु युजली बाजारामध्ये हंड्रेड मिलीग्राम मध्ये गोळी मिळते तर मग हे लोक बरेच काय करतात की एक शंभर मिलीग्रामची गोळी सुरुवात करतात मग शंभर मिलीग्रामच्या गोळीनी फरक पडतो काही दिवसांसाठी त्याचा एक टेम्पररी इफेक्ट आहे त्याचा काही दिवसांसाठी परिणाम येतो त्याचा आणि नंतर मग काय होतं त्या गोळीची सवय लागत जाते बरोबर म्हणजे आज गोळी खाल्ली पुढच्या वेळेला परत गोळीच पाहिजे तरच संबंध होतो आणि मग जो इफेक्ट आपल्याला सुरुवातीला समजा एक चत्कोर गोळीने मिळतो मग त्यासाठी अर्धी गोळी घेतात मग अर्धी गोळी घेतात मग काही दिवसांनी ही लोक काय करतात एक गोळी घेतात शंभर मिलीग्रॅम मग शंभर मिलीग्रॅमच्या दोनशे मिलीग्रॅम चारशे मिलीग्रॅम चार चार पाच पाच गोळ्या सुद्धा लोक घेतात बरोबर आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे बोल ना डेथ वगैरे होते जर असा हायर डोस झाले तर त्याच्यामध्ये निश्चित डेथ येते